तू दिसणार ना इकडे या शिवम इकडे सरक ना. अरे व्हिडिओ आणि व्हिडिओ मधला स्क्रीनशॉट होईल. अरे येतोय का आम्ही सगळं दिसत आहे ते आयचं खायला आल्यात या ते ब्लॉग मध्ये आवाज न जाणार जाणार न्यू परफेक्ट शॉट घ्यायला. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि वेलकम टू अनदर व्लॉग. हा एक नवीन व्लॉग आहे, वीकेंड आहे आणि माझे फ्रेंड्स आलेले आहेत. झालं गॅस बंद कर. अंडा डायरेक्ट टाकून द्यायच्या मध्ये. हा खातोय, एक खातोय एक बनवतोय. ऍक्च्युली जेवण आधीच झालेलं आहे बनवून. चला झालं ना आता गेस आता जेवायला लागूया. शुभम दोन गोष्टी दाखवशील. चिकन 65 अँड चिकन पॉपकॉर्न फ्रॉम KFC. असं दाखवता दिसेल हे बघ इथे. चिकन 65 आणि हार्दिकने बनवलं राईस. हार्दिकने काय नाही बनवलाय, कुकरला फक्त भात उकळून दिलाय बस. भात खाणार आहेत ना म्हणजे मी बनवलं काय. हार्दिक कुठे घेऊन चाललोय? चाललाय हाऊस ऑफ बुक्स. बुक्स बघू थांब ना. अरे आहेत चांगले बुक्स, हा घेऊ देणार नाही मला. तू वाचणार असशील तर घे. वाचेन. ऐक ना, मी कॉर्पोरेट चाणक्य म्हणून बुक घेतलेली आणि त्याच्यावर सगळे हार्दिकला ऑफिस मध्ये हसतात. मी झालेले ना ते टेबल कॉर्पोरेट चाणक्य बुक कशी टेबलवर होती तर त्याला ते चिडवतात की हे सगळं वाचून तू अप्लाय करतोस असं ऑफिस मध्ये. हा न्यूचा रोड आहे, न्यू इथे राहायची. आम्ही इथून क्लासला जायचो, मी शुभम आणि कौस्तुभ. आणि लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा मी ह्या हॉटेल मध्ये राहिलो होतो, डेक्कन रॉयल. एक माझा इव्हेंट होता म्हणून आलेलो आणि मी राहायची अजून थोडा पुढे. ओके. त्याच्यानंतर मग आम्ही सदाशिव कडेच गेलो. अच्छा, तो आपला मेन आहे. तुझं वॉकिंग होतं का डिस्टन्स? गाडी नव्हती ना इकडे, चालत होतो आम्ही. शुभम जुन्या आठवणी तुझ्या? त्याला काय नाही होतं, तो व्यक्त करत. हा ते सगळ्याच सगळ्यांचाच म्हणजे सगळ्यांचा त्यांचा प्रॉब्लेम असतो तो नॉर्मली. पाडव्याचं गिफ्ट पेंडिंग आहे, देऊन टाक. दे ना हार्दिक. मी फर्स्ट टाइम आली असेल पण मला असं आम्ही थांबलो नाही आहेत कधी की झेड ब्रिज स्पॉट म्हणून. इकडे सुंदर ब्रिज आहे, पुण्याचा कपल्स पॉइंट तुम्ही बोलू शकता. आता काही यूज नाही आहे हे मंगळसूत्र वगैरे. आता काही गेले ते दिवस मी शुभमने हिच्या भावाची गाडी घेतली आणि त्याची स्पोर्ट्स बाईक आहे, त्याची कशी अशी वरती असते ना ते तिथे सरळ बसतात ना जसं अंगावरच पडाय. मी बोलते म्हणजे शुभम बोलतो म्हणून तर पोरीचा म्हणजे काय बोलतात पोरींना बसवायला म्हणून ही बाईक वापरत. आणि म्हणजे तिच्याकडे होती बुलेट सर ताटच्या ताट बसाव, इकडे नाही का इकडे नाही. आता काय उपयोग आहे त्या स्पोर्ट्स बाईकचा? हार्दिकने बुलेट होती, मला कधी बुलेटवर बसवलं पण नाही आणि ते सेल करून टाकली. एवढं फिरणं केलंच नाही. आमचं ना हार्दिक पुण्याला, मी नवी मुंबईला राहायची, ते आमचं तसं बाईक बाईक फिरणं झालंच नाही. हार्दिक कौस्तुभ आणि शुभम एकत्र राहायचे. आम्ही फायनली पोहोचलो जिकडे नियू घेऊन येणार. खाली बघ तू. हे काय आहे? एकदम सुंदर असं जेवण झालेलं आहे. थँक्यू इकडे घेऊन आल्याबद्दल. असं मन भरून असं काय होतं ना, मन तृप्त. पाचवी असेल माझी पण ही बाली. मी फिफ्थ टाइम घेतलं. एवढं खाल्लंय, चालायला पण होत नाहीये. डेंजर एकदम मोड भरलाय.
खूप सुंदर केला. हा कुठला आहे थोडस मला दे बापरे, खूप पोट जड झालंय. गुड मॉर्निंग गाईज, आम्ही आता चाललो आहेत पाषाण टेकडी. हा इथूनच पाषाण टेकडीवर चाललो आहेत. सनराईज बघायला जाणार होतो पण हार्दिकने अर्धा तास तयारी करायला एक्स्ट्रा घेतले म्हणून आम्ही आत्ता चाललेलो आहोत. इथून आपल्याला आता असं 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 कुठून तरी चढायचं, इकडून इकडून कुठून तरी काही माहित नाही. फर्स्ट टाइम एवढे महिने इथे राहून मला हार्दिक आत्ता घेऊन आलाय पाषाण टेकडीवर. कधीपासून सांगायचं आपण स्वतःच उठायचं नाही कधी, तू काय मला आणणार. मी तुला बोलली ना, अरे खूप स्टीप आहे म्हणून ते टेकड्या टेकड्या एखाद्या केळं खाऊन यायला पाहिजे होत. चंद्र हे सवलडी कधीच झालं उकडली कुठे पण पोहोच कुठेही पोहोच शकतोस. कोबी सुंदर वाटत यार हे झाड आणि शपथ आणि तिथे फोटो काढायचे. सुंदर ऊन खूप दिवसातून सकाळचं ऊन घेतोय कारण आपल्या घरी वेस्ट नाही ऊन येतं ना, सकाळचं ऊन नाही मात खूप छान आहे. काश कुबीला इतकं आणू शकलो ना प्रॉपर ट्रेन झाला तर मस्त होईल. आता खाली चाललोय नाश्ता करायला जायचं आहे, खूप भूक लागली आहे. 8:30 वाजलेत, थोडंसं लेट झालं होतं तरी छान व्ह्यू मिळाला. छान तिथे बसलो असं खूप छान असं थंड प्रेझेंट थंड असं आता गुलाबी थंडी होती असं बोलू शकतात. छान फोटोज वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे छान काढले आणि आता जातो काहीतरी खातं. खूप खूप भूक लागली. मठ्ठा म्हणजे काय असतं? काटागिरीची मिसळ असून आमचं फर्स्ट टाइम आहे. यस, तिचा आणि हार्दिकचा फर्स्ट टाइम आहे. तू आलाय पण नाश्ता करून झालेला आहे आणि आता घरी जाणार आणि मस्त रेस्ट करणार. बिकॉज रात्री पण आम्ही हार्दिक झोपला होता, मी आणि शुभम मूवी बघत होतो. आम्ही मूवी बघून 2:30 वाजता झोपलेलो होतो. सकाळी लगेच 5:30 उठलो. माहितीये तुला रस्ता माहिती, जाऊन आता रेस्ट करणार थोडा आणि आरामात लंच वगैरे करू. पण मस्त असं खाऊन झालं, मला लिटरली वाटत नाही की 3 पाव खाले, असं वाटतं की 7-8 पाव खाले सारखं पोट भरलंय. संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही चाललोय शुभम घेऊन चाललाय ठिकाणी, त्याचा फेवरेट बर्गर खायला घेऊन चाललाय. कुठला शुभम कुठे चाललाय? आम्ही आहोत इकडे कॅम्प, कॅम्प मधला बर्गर खायला चाललोय. संध्याकाळची वेळ होती, 6 वाजले होते. जेवणाची अजून वेळ झाली नव्हती म्हणून तिथेच आम्हाला पूल गेमसाठी आवर्लीच्या हिशोबाने मिळणार आहे एक ठिकाण दिसलं. तिथे आम्ही गेलो आणि पूल गेम्स खेळत होतो. येत नव्हते खेळता पण आम्ही ऍटलीस्ट ट्राय करत होतो आणि मज्जा आली टाइमपास. ते टेबलला नाही लावायचंय, तिकडून पण नाही टेबलला, हातात पकड, हातात पकड ना. कॅम्पचा बर्गर खायला त्यांच्या शॉपच्या बाहेरपासून त्यांचे दोन्ही फ्लोर लाईन होती. ही नुसती ऑर्डर द्यायची लाईन होती आणि ऑर्डर घ्यायला वेगळी लाईन होती. दोन जम्बो, एक हॉट डॉग आणि दोन फ्राईज. घेऊन आधी काय काढायचं ते काढून बर्गर फास्ट बर्गर. पण आता मस्त खातो आणि आपण नंतर भेटूया. बाय. लोक लंबा हा मला हा जास्त आवडला जम्बो बर्गर चिकन, हा जास्त फेमस असेल मला वाटते.